औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाघोळा गावच्या ग्रामस्थांनी गेल्या 7 वर्षापासून दारूबंदीसाठी लढा उभारलाय, पण हा लढा पोलीस आणि सरकारी यंत्रणांच्या कृपादृष्टीमुळेच पुढे जात नाहीये. अख्खा गाव विरोध करतय, पण पोलीस मात्र दारू विक्रेत्यांना साथ देत आहेत, त्यामुळे वाघोळा गावावर सध्या अवकळा पसरली आहे. वाघोळा गावातील गावकऱ्यांनी आता शेवटच्या लढ्याची हाक दिली आहे. त्यांची मागणी फक्त एकच आहे, गावातली दारू बंद करा. स्थानिक पोलीस स्टेशन ते मंत्रालयापर्यंत सगळ्यांकडे दाद मागून झाली, मात्र दारू तर बंद झाली नाहीच, उलट दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांनाच दारू विक्रेत्यांकडून त्रास सुरू झालाय. जे बीटामलदार आमचे साळवे म्हणून होते अगोदर, साळवेंना आम्ही सांगितलं की आमच्या गावातला अवैध दारूचा धंदा बंद झाला पाहिजे. 15-15 वर्षाची मुलं हे अगदी देशी दारूकडे वळालेले शाळेतली मुलं, तर तो बंद व्हावा म्हणून आम्ही एक तोंडी त्यांना कल्पना दिली. आणि मग तोंडी कल्पना दिल्यानंतर त्यांना राग आला, काय मग आम्ही पोलीस स्टेशन गेलो का, त्याला ती कोणते चुपी सांगते की बाबा तू चालू राहू दे आणि काही नाटकं कर, कोणच्या घरात दारू नेऊन टाक ते आम्हाला सांग, असे अनेक प्रकार झाले त्याची. वाघोड्यातल्या ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून प्रेरणा घेतली. याच गावातील स्वर्गीय शेषराव पाटील गायकवाड यांनी गावाला व्यसनमुक्त ठेवलं, पण त्यांच्यानंतर गावात दारूचे अड्डे सुरू झालेत. गावाची अर्थव्यवस्थाच त्यामुळे कोलमडून पडली आहे. याची सर्वात जास्त झळ बसली आहे ती महिलांना. आपल्याला काहीच घेऊन आपलं म्हणणं सगळ्याच्या मुला वाळा करता ही सवय नसली पाहिजे, दारूबंद झाली पाहिजे. तंटमुक्त अभियानामार्फतही दारूबंदीसाठी प्रयत्न झालेत, पण दारू विक्रीला पोलिसांचाच अभय असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. यानंतर जर काही दारू वगैरे असेल तर नियमित रेड मारत येते, आणि अशा प्रकारचं कोणतेही दारू विक्री होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. 7 वर्षांपासून लढाई लढूनही यश मिळत नसल्यानं आता गावकऱ्यांनी दारूबंदीसाठी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय. आदर्श गाव बनवण्यासाठी गावकऱ्यांना गरज आहे ती फक्त सरकारच्या थोड्या सहकार्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह माधव सावरगावे, IBN लोकमत, औरंगाबाद. वाघोळ्यातले तरुण काय सांगतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आपले करस्पॉन्डेंट माधव सावरगावे. माधव, आपण पाहिलं एकूणच गावकऱ्यांचा संघर्ष, पण अजूनही दारूबंदी होत नाहीये, काय अडचणी आहेत नेमक्या? सुवर्णा, वाघोळा गाव हे म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातलं एक आदर्श गाव होतं. गेल्या 10 वर्षापूर्वी या गावाची एक वेगळी ओळख होती. त्या ठिकाणी व्यसनमुक्त गाव होतं, त्या ठिकाणी कुठली वृक्षतोड त्या ठिकाणी नव्हती, एक आदर्श गाव ज्या ठिकाणी कुठलाही तंटा होत नाही असं ते गाव होतं. मात्र ज्या 7 वर्षापासून या ठिकाणी गावातला जो काही मधुकर कावळे हा व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी दारू विकायला सुरू केला, आणि त्याचमुळे गावामध्ये अनेक अडचणी सुरू झालेल्या होत्या. खास करून आपल्याबरोबर विकास गायकवाड आहे, ज्यांनी या आंदोलनाची खरी सुरुवात केली होती. गावामध्ये दारू विक्री होऊ नये त्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला होता, आणि त्याच्यावर वारंवार हल्ले झाले होते, आणि मग त्या हल्ल्यानंतर गावकरी एकत्र झाले आणि या दारूबंदीसाठी प्रयत्न करू लागले. मात्र अनेकदा सरकारी अडचणी पोलीस यंत्रणा त्यांच्या बरोबरीला कधीच आली नाही, आणि त्यामुळे गेल्या 7 वर्षापासूनचा जो काही लढा आहे तो लढा असाच चालू आहे. आता ती सगळी मंडळी एक शेवटच्या टप्प्याला येऊन बसली आहेत की त्यांना आत्मदहन किंवा आता सध्या 1 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि मग त्यानंतर कुठेतरी हे सगळी दारूबंदी होईल असं त्यांना वाटते. माझ्याबरोबर विकास गायकवाड ज्यांनी हिची सुरुवात केली. विकासही बोलूया. विकास, मला सांग की हे सगळं सुरू कधीपासून सुरू झालं आणि काय काय अडचणी समोर आल्या होत्या? अगदी 7 वर्षापासून हे चालू आहे. पद्मश्री अण्णा हजारे यांनी आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेमध्ये कैलासवासी शेषराव पाटील गायकवाड यांची आणि त्यांची गाढ मैत्री होती, आणि त्यांच्या प्रेरणेतून हे आदर्श गाव म्हणून अण्णांनी विकासासाठी दत्तक घेतलेलं होतं. आणि त्या काळामध्ये सर्व पाणलोट विकास या सर्व योजना या गावामध्ये राबत होत्या. परंतु 7 वर्षापूर्वी 2003 मध्ये मधुकर विश्वनाथ कावळे यांनी फक्त वाघोळा आणि वाघोळा परिसरातील 20 गावांना दारू पुरवठ्याचा त्याचा व्यवसाय चालू केला, आणि त्या व्यवसायानंतर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय चालू झाला की सर्व गावकरी अगदी 7 वर्षापासून त्याच्याशी संघर्ष करताय. आणि याच्यामध्ये अडचणी काय येत आहेत, किती ठिकाणी तुम्ही जाऊन आले आणि पोलीस काय म्हणतात यासाठी? आम्ही अगोदर पोलीस स्टेशनला तोंडी सांगितलं, आणि तोंडी सांगितल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे बीट अमलदार जे होते साळवे, त्यांनी आमच्या उपसरपंचावर माझ्यावर
आणि आमच्या ज्या या लढ्यामध्ये जे तरुण अग्रेसर होते त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आणि ज्यावेळेस जमानतीसाठी गावकरी आले त्यांनी सांगितलं की असेच जर फडफड करत राहिले तर तडीपार करून टाकू. म्हणजे पोलीस तुम्हाला मदत करत नाही. एक प्रश्न आहे की आता तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात, कुठलं आता तुमचा हातात मार्ग आहे? हां, तर आम्ही अगदी पोलीस स्टेशन, पोलीस कमिशनर, त्यानंतर या राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील या सर्वांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही आता 1 मार्च ते 3 मार्च असे 3 दिवस आम्ही सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत आणि 3 दिवसातही जर प्रशासनाने काही कारवाई केली नाही तर प्रशासनाने कबूल करावं की वाघोळा गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही अपयशी आहोत. आणि आम्हाला अपयशी आहो असं म्हटल्यानंतर आम्ही मग चौथ्या दिवशी की शासन अपयशी असेल तर या व्यसनी लोकांची फार दुर्व्यवस्था होते. कारण मधुकर कावळेंचं म्हणजे एकूण आता की इथल्या जे काही गावामध्ये दारूबंदीसाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे, गावकरी एकत्र आहेत, मात्र सरकार याला प्रतिसाद देत नाही, पोलीस याला प्रतिसाद जे देत नाही, त्यामुळे पर्यायानं गावकऱ्यांना आता वेगवेगळे मार्ग स्वीकारावे लागतात. खास करून सुवर्ण मला सांगायचं की या ठिकाणी आज सगळे गावकरी जवळपास 40 गावकरी या लाईव्ह साठी येणार होते, सगळे आपल्या प्रत्यक्ष व्यथा मांडणार होते, पण एक छोटस गाव आहे एक डोंगर रांगामध्ये, तिथून येण्यासाठी खूप अडचणी आहेत, त्यामुळे ते गावकरी अर्ध्या रस्त्यावरच आहेत आणि त्या गावकऱ्यांची जी काही भूमिका आहे हीच विकासची भूमिका आहे. गावकरी एकत्र येऊन हा लढा लढतायत. आता बघूया की या लढ्याला 1 तारखेच्या ज्या आंदोलनामध्ये सरकार काय प्रतिसाद देईल आणि याचं खरंच या गावातला जो काही 7 वर्षाचा लढा आहे तो खरंच संपेल का हे आता बघावं लागेल. सुवर्णा बरोबर आहे, धन्यवाद माधव. आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी याचे अपडेट्स हे घेत राहू. गावकऱ्यांच्या लढ्याला यश येतं का हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकेल. यानंतर आता बातमी आहे महिलांच्या आरक्षणाची. उस्मानाबाद जिल्हा परिषद तळवडा पंची तुझ्याकडनं वेळोवेळी याचे अपडेट्स हे घेत राहू. गावकऱ्यांच्या लढ्याला यश येतं का हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकेल. यानंतर आता बातमी आहे.